मैं प्रवीण जोशी। मंडळी, आज अधिक अश्विन कृष्ण द्वितीय शके 1942 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। घडामोडी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची 1800 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराचा पाणीपुरवठा ठप्प। समूह विकास योजनेतून गावठाण कोळीवाड्याची सुनावणी रद्द करावी अशी ठाणे शहर गावठाण कोळीवाडे संवर्धन समितीची मागणी। आणि व्हर्च्युअल लंडन मॅरेथॉन मध्ये ठाण्यातून 8 धावपटू होणार सहभागी। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब वर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। समूह विकास योजनेतून गावठाण कोळीवाड्याची सुनावणी रद्द करावी अशी मागणी ठाणे शहर गावठाण कोळीवाडे संवर्धन समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। समूह विकास योजना सुरू झाल्यापासून गावठाण कोळीवाडे पाडे वगळावे यासाठी भूमिपुत्रांचा लढा सुरू आहे। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी समूह विकास योजनेतून गावठाण कोळीवाडे वाडे वगळण्याचं तोंडी आश्वासन दिलं होतं, पण अद्याप देखील याबाबत लेखी आदेश काढण्यात आलेले नाहीत। मात्र समूह विकास योजना राबवण्याचा अट्टाहास केला जातोय। समूह विकास योजनेच्या सुनावणीसाठी हजर राहण्याची पत्र कोळीवाडा गावठाण पाडे इथल्या भूमिपुत्रांना महापालिकेनं पाठवली आहे, त्यामुळे या प्रकरणी लेखी निर्णय काढावा अशी मागणी समितीने केली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गावठाण कोळीवाडे समूह विकास योजनेतून वगळण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे। मात्र तरी देखील भूमिपुत्रांना सुनावणीसाठी का बोलावलं जात आहे अशी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी देखील समितीने केली आहे। भूमिपुत्रांनी नगररचना यांच्याकडे हरकती सूचना लेखी आणि सुनावणीला उपस्थित राहून दिल्या असताना देखील पुन्हा सुनावण्या कशासाठी, त्यामुळे समूह विकास योजनेतून वगळून स्वयं विकासासाठीच मार्ग मोकळा करावा अशी मागणी ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीने केली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयानं 1,70,00,000 रुपयांचा पान मसाला, गुटखा, सेंटेड तंबाखू सारखा प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त केला असून 5 वाहनं देखील ताब्यात घेतले। अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयाला गोपनीय माहिती मिळाली होती। घोडबंदर रस्त्यावरून हे पदार्थ आणले जाणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे पाळत ठेवण्यात आली होती। माहितीनुसार हा साठा घेऊन जाणारी वाहनं तपासली असता यात SGR 2000 गुटखा, NZR 90,000 गुटखा, विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, राजश्री पान मसाला, ख्वाब पान मसाला, शुद्ध प्लस पान मसाला, रोकडा गोल्ड पान मसाला, मुसाफिर पान मसाला, V1 सुगंधित तंबाखू,
के पी ब्लैक लेवल सुगंधित तंबाखू मिराज सुगंधित तंबाखू असे प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले। या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची 1800 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा ठप्प झालाय। काल रात्री बारवी धरणातून ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करणारी 1800 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी रात्री 10:30 सुमारास देसाई गावाजवळ शालू ढाब्याच्या समोर फुटली। यामुळे या भागात लाखो लिटर पाणी वाहून गेलं। या भागाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। जलवाहिनी फुटल्याचं समजताच तात्काळ काटई नाक्यापासून पुढील पाणी पुरवठा बंद करण्यात आला। यामुळे ठाणे मुंब्रा कळवा वागळे औद्योगिक परिसरात या भागाचा पाणी पुरवठा ठप्प झाला असून ही जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतरच हा पाणी पुरवठा सुरू होऊ शकणार आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जलवाहिनी दुरुस्तीचं काम तात्काळ सुरू केलं असून आज रात्रीपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने कोपरी इथल्या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 20 मध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। कचऱ्याची समस्या जगात सर्वत्र भासत असून वाढत्या शहरीकरणाबरोबरच कचरा देखील वाढत जातोय। याच पार्श्वभूमीवर ठाणे पूर्व विभागात कचरा कुंडीमधून कोपरी नॅबी संकल्पना आखण्यात आली आहे। गांधी जयंतीचं औचित्य साधून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। तसेच यावेळी कोपरी इथं एकही कचरा कुंडी दिसणार नाही अशी शपथ घेण्यात आली। कचरा कुंडी मुक्त कोपरी या नव्या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला असून कोपरीमधील सर्व कचरा कुंड्या हटवण्यात आल्या आणि त्या ठिकाणी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व शहर कचरा मुक्त होत आहेत। प्रत्येक शहरांनी कचऱ्याचं योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून कचरा कुंडी मुक्त अभियानाला सुरुवात झाली असून सध्या कोपरी इथं एकूण 12 कचरा कुंड्या आहेत। नागरिक कचरा कुंडीसह बाहेर कचरा फेकत असतात, त्यामुळं शहर विद्रूप होत असत। नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होत असतो। याच पार्श्वभूमीवर एकही कचरा कुंडी कोपरी इथं न ठेवता दिवसातून घंटा गाडीच्या 3 ते 4 फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचं ठाणे महापालिकेचे अधिकारी बालाजी हळदेकर यांनी सांगितलं। रस्त्यावर कचरा फेकणं ही नागरिकांची मानसिकता झाली आहे, त्यामुळं आपल्या दारात नको मात्र दुसऱ्याच्या दारात कचरा फेकणं ही जणू माणसाची मानसिकता तयार झाली आहे। यालाच छेद देण्यासाठी नागरिकांनी देखील आपला कचरा योग्य त्या वेळी दररोज येणाऱ्या घंटा गाडीमध्ये टाकावा असं आवाहन भरत चव्हाण यांनी केलं आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यात काल कोरोनाचे 386 तर जिल्ह्यात 1657 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात 32 जणांचा मृत्यू झाला।
जिल्ह्यात सद्यस्थितीत 17,838 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 4,529 जणांचा मृत्यू झाला तर 156,153 रुग्ण कोरोनातून बरे झाले. एकूण 178,518 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सध्या 3,848 रुग्ण उपचार घेत असून 32,715 कोरोना रुग्ण बरे झाले तर 1,010 जणांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 3,859 रुग्ण उपचार घेत असून 38,418 बरे झाले तर 838 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 2,131 रुग्ण असून 11,430 जण बरे झाले तर 413 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उद्या होत असलेल्या लंडन मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातून 8 मॅरेथॉनपटू सहभागी होणार आहेत. सध्याच्या कोरोनामध्ये वातावरणामुळे या 8 स्पर्धकांना थेट मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार नाही. मात्र लंडन मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी त्यांना दिली आहे. त्यासाठी लंडन मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांनी धावपटूंना एक ॲप दिलं असून या ॲपद्वारे ते व्हर्च्युअली या संस्थेच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. उद्या सकाळी ठाण्यातील हे 7 स्पर्धक लंडन मॅरेथॉनसाठी ठाण्यातून धावणार आहेत. आपल्याकडील दमट हवामानामुळं हे स्पर्धक पहाटे 4:30 सुमाराला धावण्यास सुरुवात करणार आहेत. या स्पर्धकांनी यासाठी 42 किलोमीटरचा मॅरेथॉन मार्ग तयार केला असून हा डोंगर दऱ्यातून जात आहे. या स्पर्धकांना होणाऱ्या कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही स्वयंसेवक विविध ठिकाणी त्यांना मदत करणार आहे. लॉकडाऊन असताना देखील गेले 3 महिने हे स्पर्धक आपल्या घरीच स्पर्धेची उत्तमरित्या तयारी करत होते. टेनिसमध्ये ज्याप्रमाणे ग्रँड स्लॅम हा किताब असतो त्याचप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 6 मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्याला मेजर म्हणून संबोधलं जातं. ठाण्यातील डॉक्टर महेश बेडेकर यांनी अशा 6 मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्या असून गेल्या वर्षी झालेल्या बोस्टन इथल्या मॅरेथॉन स्पर्धेत देखील ते पात्र ठरले होते. त्यावेळी त्यांनी 2 तास 15 मिनिटांची वेळ दिली होती. आता उद्या होणाऱ्या लंडन मॅरेथॉनमध्ये ठाण्यातून डॉक्टर महेश बेडेकर, सारिका सामन, गीतांजली, यशबंदर सिंग, आदित्य राव, रवी टंडन, हंस आणि विजय गंभीर हे या व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची 1800 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळं ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराचा पाणी पुरवठा ठप्प. समूह विकास योजनेतून गावठाण कोळीवाड्यांची सुनावणी रद्द करावी अशी ठाणे शहर गावठाण कोळीवाडे संवर्धन समितीची मागणी. आणि व्हर्च्युअल लंडन मॅरेथॉनमध्ये ठाण्यातून 8 धावपटू धावणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.